मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा सण अशा सणा समारंभात विद्वांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचं चित्र अनेकदा दिसतं. हे चित्र बदलण्यासाठी बीड तालुक्यातील काकड हिरामध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. चला तर पाहूयात. नव्या कोऱ्या भरजरी साड्या, अंगावर दागदागिने, हातात सुगडे, वाणांसाठी वेगवेगळ्या वस्तू, एकत्रितपणे वौसायला निघालेल्या आणि हळदी कुंकवासोबतच तिळगुळ देणाऱ्या महिला, हे संक्रांतीचं गावा शहरात दिसणारं चित्र. मात्र काकड हिरा गावात संक्रांतीच्या दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. गावातल्या 85 विधवा महिलांनी एकत्र येऊन साडी चोळी देऊन एकमेकींचा सन्मान केला आणि तिळगुळ वाटप केलं. बीड तालुक्यातील काकड हिरा इथल्या मनीषा जायभाय यांना विवाहानंतर अवघ्या 10 वर्षात वैधव्य आलं. एक विधवा म्हणून समाजात अनेक वेळा सणा समारंभात होणारी अवहेलना त्यांना अस्वस्थ करत होती आणि याच अस्वस्थतेतून एका वेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली. यंदाच्या संक्रांतीला त्यांनी गावातील तब्बल 85 विधवा महिलांना एकत्र करून साडी चोळीनं सन्मान करत अशा विधवा महिलांची संक्रांत खऱ्या अर्थानं गोड केली. मी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देशच तो आहे की समाजाने ज्या काही महिला आहेत, माझ्यासारख्या विधवा महिला भगिनी आहेत, त्यांच्या पती मरण्यामागे किंवा मरण कुणाच्या हातात नाही, म्हणून मला समाजाला एवढंच सांगायचंय की तुम्ही कृपा करून ज्या विधवा महिला आहेत त्यांना तुमच्यामध्ये सामावून घेत जा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना तुमच्या सोबत घेत जा. नाही तुम्हाला हे देता आलं हळदी कुंकू आणि वाण, नकोय त्यांना. त्यांना फक्त काय पाहिजे, मानाचं तिळगुळ पाहिजे आणि सर्वांसोबत पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्यांना सामावून घ्या, असा माझा समाजाला संदेश आहे. आम्ही जे विधवा महिला आहेत, माझे पण मिस्टर 8 वर्ष झालं आहे, 7 वर्ष. मला पण एक मुलगा एक मुलगी आहे. पण हे जे विधवा महिलांसाठी जे काढलेलं जे आहे, जे आम्हाला जे दुःखी करतात दुसरे लोक असे काही बोलून, ते असं कुणी करू नये असं हे आमच्या गावच्या एक मनीषाताई जायभाय यांनी हे प्रोग्राम केल्याबद्दल मी हे. अशा प्रकारचे उपक्रम साजरे झाले तर विधवांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक कमी होऊन समाजात तिचा सन्मान वाढेल अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केली. आमच्या भावना म्हणजे की ज्या आमच्यासारख्या विधवा महिला आहेत त्यांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं ते न देता त्यांना मान सन्मान द्या. जे तुमच्यासारखं तुम्ही हसत खेळत वावरता त्याप्रमाणे आम्हालाही हसत खेळत तुमच्या कार्यक्रमात वेगवेगळे लग्न कार्य असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, आम्हाला तुमच्याबरोबर हसत खेळत सन्मान द्या. आणि हे सन्मान देण्यासाठी आज माझी मैत्रीण जी हे काम करते तिला आयुष्यभर माझी साथ राहील. आम्ही आणि ही समाजात जी पद्धत आहे ती बंद करण्याचा किंवा कमी करून महिलांचं जे दुःख आहे ते कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मनीषाताईंनी हा घेतलेला कार्यक्रम अत्यंत स्तुते असा आहे आणि हा कार्यक्रम त्या प्रथमच घेत आहेत. समाजात वंचित पीडित महिलांना खूप त्रास होतो, विधवा महिलांना, आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी त्यांना स्टेज निर्माण करून देण्यासाठी, स्टेज तयार करून देण्यासाठी हा ताईंनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही हे सगळेच मान्य करतात, मात्र पतीच्या निधनानंतर अजूनही सणा समारंभात विधवांना दुय्यम वागणूक दिली जाते. असे उपक्रम निश्चितपणे समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरतील. बीडहून लक्ष्मीकांत रुईकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.